माझा शिवार है ग्रीन एफएम 90.4 माझा शिवार। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर आबासाहेब साळुंके हे ऊसतज्ञ आहेत, त्याचबरोबर त्यांनी सध्या विश्वमच्या ब्रँडखाली विश्वमच्या माध्यमातून शाश्वत शेतीची प्रेरणादायी नवी दिशा कशी असावी यावरती म्हणजे काम चालू केलेलं आहे। अशा अनुभवी ऊसतज्ञांकडून आज आपण आडसाली ऊसाची काळजी कशी घ्यावी, त्याचप्रमाणे पूर्व हंगामी ऊसाची लागवड करत असताना कोणती काळजी घ्यावी याबाबतीत मी संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आडसाली ऊसामध्ये फुटवा कमी आहे किंवा काही ठिकाणी फुटवाही नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी? नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या जून जुलै ऑगस्ट आता सप्टेंबर संपत आला तरी पावसाचं प्रमाण कमी होत नाही, शेतामध्ये पाणी, नदीमध्ये पाणी, रस्त्यावर पाणी, अशा परिस्थितीमध्ये पाण्यामध्ये ऊस उभा आहे। सध्या अडसालीच्या ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे, ज्यांच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन किंवा भुईमुग आहे, त्या आंतरपीक काढण्याची लगबग ही शेतकऱ्यांची चालू आहे। पण पावसामुळे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। परंतु शेतकरी बंधूंनो, पाऊस निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढे आपलं काही चालत नाही आहे, पण त्यातून आपल्याला मार्ग काढावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये आडसालीची ज्यांनी लागण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आडसालीचा ऊसामध्ये 2-2.5 महिने जे झाले, 60-65 दिवस 70 दिवस काही शेतकऱ्यांचे उसाला झाले, अशा परिस्थितीत आणि वरून ढगाळ वातावरण, रोज सकाळ संध्याकाळ पाऊस आणि तोही धोधो, अशा परिस्थितीमध्ये ऊसाचे पुटव्याचं प्रमाण अत्यंत अल्प राहिलेलं आहे किंवा अत्यंत कमी झालेलंही नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी 1-2 गोष्टीचं कटाक्षाने जर लक्ष दिलं किंवा कार्य केलं तर निश्चितपणे पुटवा होण्याचं प्रमाण वाढेल। पहिली गोष्ट, आपल्या शेतामधनं सरीमधनं जर माती वाहून गेली असेल तर थोड्या प्रमाणात जे काही कांडी किंवा रोप लावलं असेल त्याला 1-1.5 इंच माती लावावी। त्याचबरोबर पुटवा होण्यासाठी जर आपण 13-0-45 साधारणपणे 1 किलो आणि शुभ हे औषध जे बाजारामध्ये मिळतं ते जर समजा आपण 1 लिटर या प्रमाणात जर ड्रेनिंग आळवणी जर केलं तर 200 लिटर पाण्यातून आळवणी करावं किंवा 150 लिटर पाण्यातून आळवणी करावं, हे आळवणी केल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसांमध्ये पुटवा व्हायला सुरुवात होईल। अशा पद्धतीनं पुटव्याचं नियोजन करावं। ज्या ठिकाणी सोयाबीन किंवा भुईमुगासारखा आंतरपीक आहे, आंतरपीक काढल्यानंतर त्यामध्ये सुद्धा पुटव्याचं प्रमाण कमी राहतं, तर अशा वेळेला आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे शुभा आणि 13-0-45 जर आपण आळवणी किंवा फवारणी जर केली तर निश्चितपणे पुटव्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल। त्याचबरोबर काही ठिकाणी पुटवा आहे पण ऊस पिवळा पडलेला आहे किंवा वाढ थांबलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीतलं पाणी किंवा ओलावा जास्त झाल्यामुळं ऊसाच्या मुळं अन्नद्रव्य शोषून घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळं आणि वरून सूर्यप्रकाश नसल्यामुळं हरितद्रव्य कमी पडतात आणि हरितद्रव्य कमी प्रमाणात फोटोसिंथेसिसचा रेट कमी होतो, त्यामुळं पिकाची वाढ झाली असणार। अशा परिस्थितीमध्ये आपण 0-0-50 आणि युरिया 1 किलो युरिया 0-0-50 1 किलो त्याच्या जोडीला आपण जर समजा लाभहून एक औषध मिळतं त्या जर औषधाचा वापर जर केला तर पानाची रुंदी, पानाची लांबी, क्लोरोफिल कंटेंट, त्यातला हिरवापणा वाढतो, फोटोसिंथेसिसचा रेट वाढतो, मुळांची वाढ चांगली होते आणि त्यामुळं आपल्या ऊसाच्या जी थांबलेली वाढ आहे ती व्हायला सुरुवात होते। अशा पद्धतीनं आपण लाभ 0-0-50 आणि युरिया ह्याचा वापर करून त्याचा जर स्प्रे केला तर आपल्याला ऊसामध्ये 8-12 दिवसांमध्ये वाढ झालेली दिसून येईल। त्याचं प्रमाण नेमकं आपल्या शेतकरी बंधूंनी कसं ठेवावं? साधारणपणे 5 ग्रॅम 0-0-50 असेल तर 5 ग्रॅम 1 लिटर पाण्याला 10 ग्रॅम युरिया आणि 5 मिली एवढं जर लाभ जर आपण प्रति लिटर पाण्यातनं वापरलं तर निश्चितपणे त्याचा परिणाम चांगला होतो। पण एक गोष्ट लक्षात ठेव शेतकरी बंधूंनो, की ज्यावेळेला आपण फवारणी करणार तर दबक्यातून किंवा ह्याच्यातलं गढूळ पाणी फवारणीसाठी वापरून, कुठलीही फवारणी जरी असेल किंवा आळवणी असेल यासाठी स्वच्छ शक्यतो आरोचं पाणी जर वापरलं तर निश्चितपणे त्याचे परिणाम तुम्हाला चांगले दिसतील। निश्चित सर, सध्या अतिपावसामुळे फुटवा कमी आहे किंवा काही ठिकाणी फुटवाच नाही आहे, त्यासाठी काय करावं हे सर तुम्ही सांगितलं, त्याचप्रमाणे जी आंतरपिकं आहे सोयाबीन, भुईमुग यासारखी, ती निघाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा तुम्ही सांगितलं,
परंतु सांगली जिल्ह्यात किंवा कोल्हापूरच्या काही पट्ट्यामध्ये उसावर तांबेरा त्याचप्रमाणे लोकरी मावाचा सुद्धा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतोय, तर या दोन्हीचं नियंत्रण कसं करावं आपल्या शेतकरी बंधूंनी? मुळात तांबेर किंवा कुठलेही कीड किंवा रोग येतो ते जर समजा पीक आपला सशक्त नसेल किंवा ते अन्नद्रव्य पूर्णपणे घेऊ शकत नसेल तर ते रोगाला किंवा किडीला बळी पडतं. आणि आत्ता जे हवामान आहे, हवामानामध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं आपल्याला मातीचा नियोजन करून पिकाचंही नियोजन करणं गरजेचं आहे. तांबेर असेल किंवा लोकरी मावा असेल किंवा एखादी फॉस्फरससारखी डिफिशियन कमतरता असेल किंवा पोट्यासारखी कमतरता असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मातीकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आपण जे डोस काही देणार आहोत की समजा आपण रासायनिक खताचा युरियासारखा किंवा अमोनियम सल्फेटसारखा किंवा धासवीसारखा डोस देणार, त्याच्यावर सेंद्रिय खत हे वापरा. चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत बाजारामध्ये आता उपलब्ध झालं. भाई रिच नावाचं सेंद्रिय खत आहे, ग्रीन आपलं बायो गोल्ड नावाचं सेंद्रिय खत बाजारामध्ये आहे. तर ती जर समजा 2-3 पोती जर आपण एकरी जर वापरली तर त्याच्यामुळं मातीमध्ये चांगलं एरेशन होऊन पाण्याचा जो पाण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते कमी होण्यास मदत होते. एरेशन चांगलं झालं मुळं चांगली फुटतात, मुळं चांगली फुटलं की अन्नद्रव्य शोषली जातात आणि त्याच्यामुळं पानं शेषक बनतात, त्यामुळं रोगाचा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. आता तुम्ही म्हणला की तांबेर आहे, तर तांबेऱ्यासाठी बाजारामध्ये फॉलिक्लोर नावाचं एक औषध मिळतं किंवा 22-3 आहे किंवा M45 आहे, त्याच्या जोडीला 0050 हे जर आपण जर फॉर किंवा ग्रीन सील ह्याची जर आपण जर फवारणी केली 2-3 ग्रॅम ग्रीन सील प्रति लिटर पाण्यातनं लागतं, 0050 आपण 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातनं आणि फॉलिक्युलर 1 ml प्रति लिटर पाण्यातनं जर अशी जर फवारणी केली तर तांबेऱ्यावर मात करता येते. तर लोकरी माव्याच्या बाबतीत असं झालं की नायट्रोजनचं प्रमाण जर वाढलं किंवा आर्द्रतेचं प्रमाण वाढलं की त्याच्यामुळे लोकरी मावा वाढतो. यासाठी आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर लोकरी मावा दिसत असेल या दिवसामध्ये त्याला खाणाऱ्या किडीसुद्धा तयार होतात, त्याचं बारकाईने लक्ष करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी क्लोरोपायरीफॉस किंवा रोगर मेलेथियन अशा प्रकारची साधी औषध जरी लोकरी माव्यासाठी मारली तरी त्याचा प्रादुर्भाव कमी येतो. नक्कीच सर, परंतु सध्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्व हंगामाची लागवडी चालू होतात, तर या पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी आपल्या शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी? फार चांगला प्रश्न विचारला आपण, कारण तिन्ही हंगामामध्ये बघितलं तर हा पूर्व हंगाम जे आपण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणतो हा हंगाम सगळ्यात ऊसासाठी चांगला असतो. ते ऊसाच्या उत्पन्नासाठी पण आणि ऊसाच्या साखरेसाठी सुद्धा. शेतकरी बंधूंना आपण ज्यावेळेला खरीपातलं एखादं पीक सोयाबीनसारखं भुईमुगासारखं कुठलंही खरीपातलं पीक घेतल्यानंतर आपण ऊसाची लागण करतो, ती लागण करताना पूर्वी काही लोक म्हणजे खरीपामध्ये सरीवर किंवा साध्या पद्धतीनं किंवा पेरून आपण सोयाबीन भुईमुग इतर पिकं घेतो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल त्या ठिकाणी ऊसाची लागण करतो. तर यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली की आपली जमीन चांगली मशागत करून सरी सोडणं गरजेचं आहे. त्याच सरीमध्ये जर लागण केली तर लागण सुरुवातीच्या 2-3 महिने ती लवकर भराभरा वाढत नाही आणि त्याचं उत्पन्न त्याचा परिणाम होतो, त्यामुळे उत्पन्न कमी मिळतं. म्हणजे जमिनीची मशागत चांगली खोलवर करणं गरजेचं आहे पूर हंगामामध्ये सुद्धा. त्यानंतर लागण करताना 4.5-4 फुटाची सरी सोडून आपण लागण करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर हंगामामध्ये बेसल डोस दिल्याशिवाय लागण करू नये, याचं कारण की येणारा पुढचा काळ थंडीचा असतो. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी यामध्ये जमिनीचं तापमान खाली त्यानंतर उपलब्ध होत नाहीत. यासाठी आपण सेंद्रिय आणि रासायनिक खताचा समतोल वापर करणं गरजेचं आहे. तर खताचा डोस जर आपल्याला एकरी द्यायचा असेल तर साधारणपणे 10-20-20 किंवा 20-20-0-13 2 बॅग पोटॅश 1 बॅग झिंक सल्फेट 5 किलो युरिया 20 किलो अशा पद्धतीने त्याच्या जोडीला सेंद्रिय खत मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण बायो इनरिच नावाचं जे सेंद्रिय खत बाजारामध्ये मिळतं ते किंवा बायो गोल्ड नावाचं सेंद्रिय खत बाजार म्हणजे त्याचे 3-4 बॅग आपण एकरी बेसल डोस म्हणून वापरावे. त्याच्यामुळे उगवण चांगली राहते, जमिनीचं तापमान चांगलं राहतं, जमिनीमध्ये एरेशन चांगलं राहतं आणि पिकाला लवकरात लवकर खतं उपलब्ध होतात. अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन करावं. निश्चित सर, परंतु पूर्व हंगामाची लागवड करत असताना कोणत्या जातींची आपल्या शेतकऱ्यांनी निवड करावी आणि तुम्ही बेसल डोसचा उल्लेख केला तर बेसल डोसमध्ये कोणत्या प्रकारची खतं किती प्रमाणात वापरावीत? पुरंगामासाठी जे आपल्या महाराष्ट्र शासनाने ज्या जाती शिफारस केली त्याच्यामध्ये 86-032 तिला निराई म्हटलं जातं, 86-032 निरा,
265 फुले ही जात आहे, 10001 ही जात आहे. या जर जातींचे आपण पोरंगामात किंवा 92005 या जाती आहे, या जाती आहेत, या जातींची आपण जर पोरंगामात लागण केली तर त्याचं उत्पन्न चांगलं येतं आणि शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा होतो. आता याला जो बेसल डोस देते, एकरी साधारणपणे बेसल डोस देताना 2 पोती 10 20 20 किंवा 2 पोती 20 20 0 13 त्याच्या जोडीला झिंक सल्फेट 5 किलो, त्याचबरोबर फर्टीज नावाचा सल्फर येतो तो सल्फर 4 किलो, त्याचबरोबर युरिया 20 किलो आणि बायो इंग्रीज नावाचं जे सेंद्रिय खत आहे, हे सेंद्रिय खत 3 ते 4 बॅग प्रति एकर आपण जर दिलं तर याला निश्चितपणे चांगला परिणाम होतो. त्याचबरोबर जर समजा आपण बेने प्रक्रिया करायची असेल तर शक्यतो आपण बेने प्रक्रिया करताना जैविकची आणि रासायनिकची प्रक्रिया करताना अंकुरम नावाचं एक औषध बाजारामध्ये मिळतं, त्याचा जर आपण वापर जर बेने प्रक्रियेसाठी केला 5 ml प्रति लिटर पाण्यात त्याचा वापर करावा लागतो. अंकुरण हे जे औषध आहे 5 लिटर प्रति लिटर पाण्यातून ते बियाणं बुडवून काढायचं किंवा आपण रोप लावणं जर रोपाला त्याची आळवणी जर केली तर फुटवा आणि उगवण आणि फुटवा हे लवकर होतं, 90-80 ते 90% आपल्याला उगवून भेटते. त्यामुळे अंकुरण नावाचं औषध आपण वापरायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर जैविकची ॲजोटोबॅक्टर PHB याची जर आपण बेने प्रक्रिया केली तर त्याचाही चांगला परिणाम होतो, तर आपण बेने प्रक्रिया करावी. निश्चित सर, हे अतिपावसामुळं जे अडसरी ऊस लागणी झाली आहे त्या बाबतीत तुम्ही सांगितलं, त्याचप्रमाणे पूर्व हंगामी ऊसाची लागवड करत असताना काय काळजी घ्या हे तुम्ही सांगितलं, या सर्वांच्या बाबतीमध्ये शेवटी काय सल्ला द्याल आपल्या शेतकरी बंधूंना? अडसरीची लागण असेल किंवा पूर्व हंगामीची लागण करणार असेल तर मी शेतकरी बंधूंना एक विक्रम की यावर्षी पावसाचं अतिप्रमाण आहे, प्रमाणापेक्षा जास्त आणि पाऊस धोधो पडत आहे. जमिनीमध्ये वापसा कंडिशन जी आपण म्हणतो हवा आणि पाणी याचं संतुलन राहावं असं म्हणजे प्राथमिक उत्पन्नातलं पहिलं हे आहे, महत्त्वाचा घटक आहे. तर यासाठी आपण सेंद्रिय खताचा एक वापर करा. आणि दुसरं, मी मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला कल्पना दिली होती की बाजारामध्ये काही प्रकारचे चांगले भूसुधारक आलेले आहेत. एक युसा क्रिस्टल नावाचा भूसुधारक आहे, साधारणपणे 300 ते 600 ग्रॅम लागतं. हे लागणीपूर्वी जर समजा आपली जमीन पाणी साठत असेल, आपली लागण पुढे जात असेल तर आपण पहा लागणीपूर्वी जर शरीरमध्ये जर आळवणी केलं तर निश्चितपणे आपली जमीन 8-9 दिवसामध्ये लवकर वापसेवरून आपल्याला लागण करता येईल. म्हणजे जमीन मातीमधलं पाणी आणि हवा ह्याचं संतुलन जर आपण राखलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येईल. यासाठी आपण मातीकडे लक्ष देण्याची, जमिनीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर आबासाहेब साळुंके हे ऊसतज्ज्ञ होते, त्यांच्याकडून अडसाली ऊस लागवड जी आहे ती अतिपावसामुळे खराब होत आलेली आहे, काही ठिकाणी फुटवा पण नाही आहे, काही ठिकाणी फुटवे कमी आहेत, त्याची काळजी कशी घ्यावी, त्याचबरोबर ऊसावरती येणारे जे कीड रोग आहेत त्या बाबतीमध्ये आणि पूर्व हंगामी ऊस लागवड बाबतीमध्ये संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतली. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, त्यांचा मोबाईल नंबर आहे 90-21-73-77-71 90-21-73-77-71. शेतकरी बंधूंनो, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा आणि पाहत राहा. धन्यवाद. माझं शिवार आहे ग्रीन FM 90.4. माझं शिवार.